तर तिथं अमोल किर्तीकर सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून किर्तीकर विरोधात रवींद्र वायकर अशी लढत होतीये. नेते पदाधिकारी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर उद्या नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी नेते पदाधिकारी उपस्थित राहतील. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर आपला नामांकन अर्ज सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. अमोल किर्तीकर विरोधात रवींद्र वायकर अशी लढत या ठिकाणी होणार आहे. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे. विनोद, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. सगळेचे प्रतिष्ठित उमेदवार आहेत ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तिथं नाशिकमध्ये गोडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे. तर या ठिकाणी म्हणजेच अर्थात उत्तर मध्य मुंबईमधून आता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माफ करा या ठिकाणी अमोल किर्तीकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुरुवातीपासूनच अमोल किर्तीकर यांच्यावर विरोधकांनी तोफ डागायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर उमेदवारी देखील देण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. आणि आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जाईल. शिवसेनेसाठी ही मोठी लढाई आहे, कारण शिवसेना वर्सेस शिवसेना, कारण शिवसेनेच्या एकमेकांच्या विरोधात ही लढाई आहे. त्यांच्या आपल्यासोबत त्यांच्या घरचे कुटुंब आहेत. अमोल किर्तीकरच्या मिसेस आहेत, त्यांच्या दोन बहिणी आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेची कशी लढाई असणार आहे. त्यांच्या श्रीमती आहे, चॅलेंज मोठा आहे. एकीकडे अमोल किर्तीकर तर दुसरीकडे दुसरा शिवसैनिक, असे दोन या ठिकाणी चॅलेंज आहे. तुम्ही अमोल किर्तीकरांच्या श्रीमती आहात, कसं बघता याला चॅलेंजला? अमोलने अगोदरच उत्तरं दिलेली आहेत सगळ्याची. तसं चॅलेंज असं आहे तसं नाही, चॅलेंज आहे पण लोक पण सुज्ञ आहेत. सो त्यांनी त्यांचं डिसिजन बनवलेलं आहे. आता जी काय करंट सिनारिओ आहे, सध्याची परिस्थिती आहे, त्याच्यावरनं लोकांनाही कळत आहे की कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं. सो लोक सुज्ञ आहे. वडिलांच्या विरोधाची ही विचारायची लढाई आहे. आता एकंदरीत भावासोबत तुम्ही एकत्र उभे पाहायला मिळतील. अपोजिटला वडिलांचे कार्यकर्ते हे सगळे असतील, या दरम्यान तुम्ही कशा प्रकारे कराल, कारण एकीकडे भाऊ एकीकडे वडील. दोघही आम्हाला दोघही समसमान आहेत, असं काही वेगळं नाही. आणि जे बाहेर सगळ्यांना वाटतं घरामध्ये तसं वेगळं वाटतं, आमच्या घरामध्ये बिलकुल नाही. दोघही समसमान, जे दादाचं आहे ते बाबांचं आहे, बाबांचे दादाचं आहे. आणि चांगलं जे आहे ते चांगलंच चालले, बाकी मी जास्त काही बोलत नाही. वैचारिक लढाई आहे म्हणून दोन्ही वेगवेगळे झाले आहेत. या वैचारिक लढाईमध्ये बहिणीची कुठे ना कुठे भूमिका असते की काय करावं, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जेव्हा घर हे घर असतं आणि बाजूचं, म्हणजे प्रत्येक माणूस हा घरामध्ये वेगळा असतो आणि प्रत्येक माणसाचं एक प्रोफेशनल लाईफ असतं. आणि तसंच त्यांचं हे पॉलिटिकल लाईफ आहे, त्यांचं जे बाहेरचं जग आहे ते त्यांच्या चॉईसेस त्यांनी दोघांनी केलेल्या आहेत. आणि ते त्यांच्या मताप्रमाणे ती गोष्ट वागतात. प्रत्येक माणूस हा त्यांच्या विचाराने बनलेला असतो आणि त्याच्यामुळे त्या दोघांचे विचार हे स्ट्रॉंग आहेत आणि त्या मनाला जे पटतंय त्याप्रमाणे ती गोष्ट ते दोघं जण करतायत. पण त्याचा अर्थ असा नाही की घरामध्ये जे काय आहे की घरामध्ये द्वंद्व आहे वगैरे, कारण घर हे वेगळं असतं आणि बाहेरचं जग हे बाहेरचं जगच असतं. तुम्हाला कोणाची विचार मान्य आहे, अमोलची की वडिलांची? जसं मी म्हटलं तसं प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल असतो आणि प्रत्येक माणसाचा विचार हा त्याचा विचार असतो. उद्या जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करा तर तुम्ही नाही करणार, बरोबर आहे ना? तसंच मी ना माझ्या वडिलांना आणि ना माझ्या भावाला सांगू शकत, ते त्यांचे विचार आहेत. आमच्या हातात एकच गोष्ट आहे की दोघांचे विचार आणि दोघांची मतं ही रिस्पेक्ट करावी, जशी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपण रिस्पेक्ट करायला आपल्याला शिकवलं, आम्हाला तर ते शिकवलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेच करेक्ट आहे की आम्ही दोघांनाही रिस्पेक्ट करायचं, दोघांच्याही मतांना रिस्पेक्ट करायचं. शेवटचा प्रश्न, तुमचं मत कोणाला असेल? असं मी सांगू शकत नाही ना, कारण दोघंही माझे आहेत, वडीलही माझे आहेत, भाऊही माझे आहे, जे आहे ते दोघे माझे आहेत. मी दुसरं काय काय करू शकत. हा हे आहे अमोल किर्तीकरांचं कुटुंब, त्यांचं म्हणणं आहे की दोघे माझे आहेत, आम्ही विचाराने जरी वेगवेगळे असले परंतु घर म्हणून एक सांभाळताना आपण एकत्र असल्याचा या ठिकाणी दावा त्यांनी केला आहे.
अगदी अगदी विनोद, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.